श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बघा तुमच्या असेल माझ्या असेल कधीतरी आपल्या मुलांना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या स्वतःला किंवा घरातील कोणत्याही सदस्यांना असतील दृष्ट लागते मग बऱ्याच वेळेला ती व्यक्ती आजारी पडते त्यासाठी आपण औषध उपचार पण करतो पण औषध उपचारांना ती व्यक्ती प्रतिसाद देत नाही बऱ्याच वेळेला दृष्ट म्हणजेच नजर ही आपल्या घरातील वस्तूंना सुद्धा लागते आपल्या बिझनेसला सुद्धा लागते आपल्या व्यापाराला लागते किंवा आपल्या घराला सुद्धा नजर लागू शकते तर बघा अशा वेळेला काय होतं की आपलं व्यवस्थित सगळं चालत असताना आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं किंवा आपल्या मागे दवाखाना लागतो आजार पण आपल्या घरामध्ये लागतं किंवा वादविवाद होतात किंवा अचानक म्हणजे एक प्रकारच्या आपल्यामध्ये उत्साह असतो प्रसन्नता असते कोणतंही काम करण्याचं वगैरे तर आपल्यातून तो उत्साहच निघून जातो मग आपण फक्त बसणं मनामध्ये विचार करणं की मला हे करायचं ते करायचं ते करायचं पण प्रत्यक्षात आपण एकही गोष्ट न करणं आपल्या घरातील म्हणजे जे सामान आहेत ते सतत अस्ताव्यस्त पडलेलं राहणं आपलं घर सगळं विखुरलेलं खराब काम करून वाटणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे नजर लागल्यावर होऊ शकतात म्हणजे अगोदर सगळं व्यवस्थित होतं सगळं टापटीप पण अचानक आपल्यासोबत या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत तर कुठेतरी मग आपण म्हणजे जी नजर आहे दृष्ट आहे बाधा असेल या गोष्टी आपल्याला झाल्या असतील असं आपण म्हणतो आणि यावर म्हणजे ही नजर काढण्याची ही दृष्ट काढण्याची बरेचसे उपाय आहेत आपली आई असेल आपली आजी आज असेल ह्या गोष्टी नेहमी म्हणजे आपल्या घरामध्ये करत राहते आणि त्यांचं बघून वगैरे हे आपण आपण पण पुढे या गोष्टी करत राहतो पण आज आपण लवंगांनी ज्या लवंग असतात तर त्या लवंगांनी अगदी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या घराची असेल मुलांची असेल स्वतःची असेल आपण दृष्ट कशी काढू शकतो नजर कशी काढू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत आणि बघा बऱ्याच वेळेला आपल्याला दृष्ट काढण्याची पद्धत माहीत नसते मह्यानी काढावं का कोणी यांनी सांगतं कोणी त्यांनी सांगतं पण ही अगदी म्हणजे लवंग बघा आपलं पान सुपारी असतं त्या डब्यामध्ये असतेच मग त्यांनी खूप साध्या पद्धतीने आपण काढतो आणि मी कशा पद्धतीने काढते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं नजर काढण्यासाठी जो दिवस म्हणजे मांडला जातो की ज्या दिवशी नजर काढली की ती पूर्णपणे उतरते जे काही असेल ते निघून जातं तर ते म्हणजे बघा अमावस्या अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते तर अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घराची आपल्या घरातील मुलांची जी व्यक्ती घरातील मुलं जर रसत रडत असतील किरकिर करत असतील ऐकत नसतील किंवा अचानक चिडचिडेपणा वाढला असेल किंवा अजून काही त्या व्यक्तींची नजर पण जर आपण अमावस्याच्या दिवशी, दिवशी काढली तर खूप फायदेशीर ठरतं आपल्याला खूप म्हणजे अगदी ते काढून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट दिसायला लागतो किंवा झाल्यानंतर अगदी काही पाच मिनिटानंतर असं वाटतं की काहीतरी म्हणजे माझ्या डोक्यावर ओझ होतं ते कमी झालेलं आहे असं लगेच आपल्याला इफेक्ट दिसायला लागतो आणि त्यानंतर जर आपण अपन... म्हणजे आधेमध्ये जर आपल्याला काढायची असेल तर शनिवारचा उत्तम दिवस शनिवारच्या दिवशी आपण नजर काढू शकतो आणि नजर ही नेहमी सूर्यास्तानंतर काढली जाते सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेनंतर आपल्याला नजर काढायची आहे जी कशाची पण द्या काढायची आहे ती त्यावेळेला आपल्याला काढायचं

आता अशी दृष्ट काढण्यासाठी नजर लाग काढण्यासाठी आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा कशा घ्यायच्या आहेत ज्या लवंगेला समोर फुल असेल समोर फुल असणारी आखी अखंड लवंग आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच वेळेला काय असतं बघा लवंग तर असते एक तर त्याचं समोरचं फुल निघालेलं असतं किंवा मा मागून मा दांडा तुटलेला असतो तर अशा लवंगा घ्यायच्या नाही अख्ख्या पाच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील एखादी जुनी वाटी असेल किंवा जुनं लोखंडाचं टोपलं वगैरे काही असेल तर घराच्या बाहेर ठेवायचं आहे आता आपण फ्लॅटमध्ये राहणार असाल तर फ्लॅटच्या बाहेर जो आपला पोर्च असतो तिथे ठेवायचं आणि जर आपलं बैठ घर असेल तर आपण आपल्या अंगणामध्ये केलं तरीही चालेल मग ते ठेवायचं आणि बैठक घर असेल आपल्या घरासमोर चूल असेल तर आपण चूल पेटवायची ते सगळ्यात चांगलं आता आपण जी टोपली घेतली त्यामध्ये काय करायचे थोडेसे कागद असतील खपटं असतील किंवा आपल्याकडे गोवरी असेल गायच्या शेणाची वगैरे ती मग त्यामध्ये ठेवायची थोडासा म्हणजे आपल्याला त्याला अग्नि प्रज्वलित करून ठेवायचं आहे आणि कागद वगैरे असेल तर करून ठेवायचं नाही कारण ते मग लगेच येण आणि त्यामध्ये काय करायचं थोडेसे कापूर वगैरे पण टाकायचे म्हणजे बराच वेळ जे ती प्रज्वलित लवंगा ज्या उभा करायचं म्हणजे देवघराच्या तिथे उभा केलं चा के तरी चालेल किंवा हॉलमध्ये वगैरे कुठे उभा केला तरी चालेल आणि पाच लवंगा आपण त्या घेतल्यात ते आपण आपल्या हातामध्ये पकडायच्या समोरची व्यक्ती उभा राहिली आहे तर काय करायचं त्या व्यक्तीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला असं सात वेळा पायापासून ते डोक्यावेळे वेळेपर्यंत क्लॉकवाईज आपल्याला सात वेळा आता बरेच जण हे दृष्ट काढायचे मंत्र वगैरे पण असतात ते म्हणतात पण मी काय म्हणते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे सात वेळा जोपर्यंत आपण दृष्ट काढतोय त्यावेळेला हे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे म्हणत राहायचं आणि जेव्हा आपण सातवा फेरा घेतो लास्टची टाईम त्यावेळेला मी काय करते श्री गुरुदेव दत्त आपण सातवा सुरू करतोय तर दत्त महाराज की म्हणजे माझ्या मुलीची असेल यांची असेल जेही याच्यामागे इडापिडा लागलेली आहे जेही काही असेल दृश्य अदृश्य जी काही का का शक्ती असेल वाईट इडापिडा असेल ती ही पूर्णपणे जे आपण लवंगा घेतलेल्या आहेत काय घेतात त्या पूर्णपणे आकर्षण घेतलेली आहे, आहे आणि मी या सर्वांना घराबाहेर घेऊन जाता ही दृष्ट काढली की मी घरामध्ये एक सेकंदसुद्धा थांबत नाही एक सेकंदसुद्धा ते केलं सातवा फेरात झाला की मी दाराच्या बाहेर जाते जे आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि काडीने परत आपल्याला त्याला अग्नी लावून द्यायचा त्या अग्नीमध्ये त्या ज्या लवंगा आहेत ना त्या पूर्ण तट 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 करून त्या पूर्ण जळून जातात असं करायचं आणि त्याला अग्नी लावून द्यायचा त्याच्याकडे बघत बसायचं नाही जळाले की नाही जळाले की काय झालं लावून त्याच्यामुळे अगोदरच भरपूर थोडासा कापूर वगैरे टाकायचा आणि कागद वगैरे पण थोडेसे भरपूर थोडं झाड खपट वगैरे असेल तर ते टाकायचं म्हणजे ते भरपूर हे होऊन जातं व्यवस्थित त्या सगळ्या लवंगा जळून जातात आणि त्याच्या अगोदरच मी काय करतो ते की बाबा मग मध्ये आपलं जे जग असतं त्यामध्ये थोडंसं बाहेरच पाणी ठेवायचं पायावर पाणी टाकायचं घरामध्ये यायचं घरामध्ये आलं की सुरुवातीला देवघरासमोर जायचं आणि जर आपण थोडंसंच पायाला प्राणी पाणी स्प्रिंकल केलं असेल तर परत बाथरूममध्ये जायचं पाय स्वच्छ धुवायचे हात धुवायचे तोंडाला पाणी थोडंसं लावून घ्यायचं आणि देवघरासमोर जायचं नमस्कार करायचा महाराजांना नमस्कार करायचा आणि मग आपल्या घरामध्ये जे काम आहे ते करायचे अशा पद्धतीने करते आणि खूप खूप लवकर म्हणजे रिझल्ट असं की एखादी बांध खुल्ली आहे असं वगैरे अनुभव येतो तर तुम्ही पण म्हणजे अशाच पद्धतीने करा किंवा तुमचे मंत्र असतील तुमच्या घरामध्ये काय दृष्ट काढण्याची वगैरे पद्धत असेल तर तशा पद्धतीने काढायचं पण आपल्याला या पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या दाराच्या बाहेर आपल्याला अशा त्या ह्याच्यामध्ये टाकून सोडून द्यायचं आहे परत बघत बसायचं नाही त्या पूर्ण जळाल्या का ते आख्या आहेत का ते काय आहेत आणि ते तसंच राहू द्यायचं मी तर काय करते म्हणजे पोर्चमध्ये बाबा साईडला ठेवते मग दुसऱ्या दिवशी कचरा टाकायच्या वेळेस सकाळी आपण झाडून वगैरे कचरा टाकतो त्यामध्ये ते टाकून द्यायचं त्यातलं ते झामाने मग एक जळी एक जळी ते बघत नाही बसायचं मग मी काय करू काय नाही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आंघोळीच्या अगोदर करायचं आणि मग घरामध्ये आले की आपण स्नान वगैरे करायचं असं काही नाही की मग परत मी त्याला हात लावला त्या भांड्याला काय करू काय नाही आणि बाथरूममध्ये ते भांडं मग आपण एकदा स्वच्छ धुवायचं आणि ते किचनमध्ये जे आपण वापरात भांडं आणतो ते नाही घ्यायचं जे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वस्तू असतात बघा ज्या आपण यूज नाही करत किंवा अशा काही कामांसाठी ठेवलेल्या असतात एक्स्ट्राच्या तर ते आपल्याला यूज करायचं आहे तर आय होप म्हणजे हे खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने आता परवाच बघा शनिवारी मला वाटतं एकवीस तारखेला अमावस्या आहे तर या दिवशी आपण आपल्या घराची आपल्या मुलांची दृष्ट काढू शकतो आणि घराला पण घराच्या बाहेर चौकटीला काय करायचं सात वेळा हे करायचं आणि तेव्हा मग बाहेर ते, ते सांगितल्याप्रमाणे जाळून वगैरे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ